आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली कारण सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेतली जाते आणि या दरम्यान शिंदे गटाचे वकील जेठमलानी मात्र संतापले. मिसिंग आमदार कोण होते असं त्यांनी विचारलं, मात्र प्रभू आमदारांची नावं सांगत नसल्यानं जेठमलानी संतापले. 20 जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलेलं होतं का असा सवाल जेठमलानी यांनी केलाय. त्यावर हे विधानभवनाच्या पटलावरती तपासता येईल असं उत्तर प्रभूंनी दिलेलं आहे. अमेय राणे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. जेठमलानी संतापल्याचं कळत आहे, काय घडलंय अमेय? विशाल, या संदर्भात प्रश्न आणि त्याचं उलट तपासणी होत असताना साहजिकच साक्षीदार आणि वकील यांच्यात बऱ्याचदा नाराजी कुठेतरी पाहायला मिळते, कारण की वकिलाला खोदून खोदून ते प्रश्न विचारायचे असतात जेणेकरून तो साक्षीदार आणि त्याचा प्रतिवादी जो आहे तो अडचणी देईल. इथे कुठेही तसंच पाहायला मिळते, कारण की महेश जेठमलानी हे एक ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि एक मातब्बर वकील आहेत आणि ते स्वतः एक उत्तम क्रिमिनल लॉयर आहेत. त्यामुळे एखाद्या साक्षीदाराला कशा प्रकारे ग्रिल करायचं किंवा कशा प्रकारे कोंडीत पकडायचं ही कला त्यांना अतिशय चांगल्या रीतीने अवगत आहे. इथेही काहीसं तसंच पाहायला मिळत आहे. कालपासून सुनील प्रभू यांची महेश जेठमलानी हे उलट तपासणी घेत आहेत, त्यामुळे महेश जेठमलानी यांचा पूर्णपणे हाच प्रयत्न आहे की सुनील प्रभू यांना कशा प्रकारे अडचणीत आणायचं. त्यामुळे कधी सुनील प्रभू हे छोटी उत्तरं देत आहेत त्यावर सुद्धा ते नाराज होत आहेत, कधी ते संक्षिप्त उत्तरं देत आहेत त्यावर सुद्धा ते नाराज होत आहेत. त्यामुळे आता जर ते या संदर्भातला प्रश्न विचारत आहेत की व्हीप बजावल्यानंतर तुम्ही कोणत्या आमदारांनी तो व्हीप रिसीव्ह केला त्यांची नावं सांगा, तसेच कोणते आमदार ते व्हीप रिसीव्ह करण्यात अपयशी ठरले म्हणजे कोणते आमदार हे त्यावेळी शिवसेना पक्षात मिसिंग होते यांची नावं सांगा. त्यावर सुनील प्रभू आपल्या प्रतिज्ञापत्रावर ठाम आहेत की मला जे काही सांगायचंय ते प्रतिज्ञापत्रावर मी लिहिलेलं आहे, परंतु या गोष्टी सुनील प्रभू यांच्या तोंडून या सुनावणीत येणं अपेक्षित आहे. पहिल्या सत्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा सुनील प्रभू यांना तशी सूचना केली होती की प्रतिज्ञापत्रात भलेही तुम्ही म्हटलं असेल परंतु साक्ष देताना गोष्टी या साक्षीदाराच्या तोंडून येणं अपेक्षित असतं आणि तेच सुनील प्रभू यांच्याकडनं अपेक्षित आहे. धन्यवाद अमेय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोतच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.